मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 97-65-066-495. हदगाव तालुक्यातील 10 ते 12 गावातील नागरिकांना भगरातून विषबाधा झालेली असून अंदाजे 60 ते 70 नागरिकांना ही विषबाधा झाली आहे. दरम्यान त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे उपचार सुरू आहेत. तर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वामी यांनी सर्वांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर पुढील उपचार चालू असल्याची माहिती दिली. सध्या एकादशी व महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागरिक हे मोठ्या संख्येने उपवास धरत असतात. त्यामध्ये भगर हा पदार्थ उपवासाला खातात. त्यामुळे काल एकादशी निमित्त तालुक्यातील काही नागरिकांनी किराणा दुकानातून भगर विकत घेऊन त्यांचे सेवन केले होते. या भगरच्या सेवनानंतर काही नागरिकांना विषबाधा होऊन त्यांना मळमळ उलट्या व्हायला लागल्याने त्या नागरिकांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय हदगाव तर काहींनी हदगाव येथील काही खासगी रुग्णालयात धाव घेतली. कुठून आणलं होतं भगर? गावाच्या दुकानातून. भगरामुळं झालं, रात्री भगर खाल्ला. रात्री एक वाजता, एक वाजलं तो असून सगळं आमच्या दोघांलाच आहे. नवरा बायको कुठून आणला होता भगर? गावातून. दुकानदाराचं नाव वगैरे काय माहित आहे? विठ्ठल दुकानदार वानखे. बरं. भगर खाल्ला तेव्हापासून उलट्या. कुठून आणला होता भगर? गावातल्या दुकानात. दुकानदाराचं नाव माहित आहे? नाही. आता कशी ते बरं वाटते? आता आम्ही भगर रात्री फराळाचा भगर खाल्ला. त्याच्यामुळं आम्हाला ऍसिडिटी वाटलं, पण चक्र यायला लागले तर मळमळ करायला लागलं, उलट्या जास्त झाल्या तर हातपाय असे चळचळ कापायला लागली. तर जेवढा भगर खाल्ला तेवढा पडून गेला असं सगळ्यात काहीच समजून झालं असं माणसाला बोलायचं सुद्धा वाटत झालं. उपास होता तर त्याच्यामुळं रात्री चक्कर आले एकदम. आता पूर्ण करून येईल चक्र मारे वाटापाट ना झालं. कोण्या दुकानावर भगर घेतलं होतं? आम्ही रायवारच्या घेतला होता. हे आमची सांगायची करता म्हणजे काय लिहा अवघड आहे आमची. ही घटना काच्यावरून घडली, आपल्याला काच्यावरून नाही. हा भगर आता खाल्ला की हो भगर खाला वाढत वाढत वाढलं.